अंत उदयकर लॉन्च सैटेलाइट रवि आता जे पंच म्हणून काम पाहतील ते अंकुशदा जाधव आणि उमेश सकपाल अजिंक्य नंबर डायल कर मारा बैलेंस संपत आला तो काय म्हणत संपला आता मारा करतील रवि है ना नावल दिले गोलंदाज अजिंक्य सतपाल उत्कृष्ट असा चटकलेला चेंडू आणि हा
चांगली गोलंदाजी करता है शिवम कुड़पन टॉसविन प्रथम क्षेत्ररक्षण करना चाहिए स्वीकार कुड़पन संघाने दोनों संघाने सज्ज रहा है शिवम आरा कर रवि है ना उत्कृष्ट अशी गोलंदाजी करता है शिवम आणि आज चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न चोरटी धाव पूर्ण केला ते हेमंत आणि रवी यांनी धाव संख्येत वाढ धाव संख्या होत आहे ते 11 बिनबाद 11 उत्कृष्ट गोलंदाजी करताय ते परसू संघाकडून शुभम आणि हा वाईटचा इशारा पंचांचा पंच अंकुश जाधव अतिशय बाहेर टाकलेला चेंडू धावसंख्येत वाढ धावसंख्या होत आहे ती 12 बिनबाद 12 उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करते दिवस सतपाल चांगली गोलंदाजी करते ते शिवम सतपाल गोलंदाजी करता है शिवम रवि यांना काही चेंडू समजला नाही निर्धार चेंडू धाव संख्या होता है ती 13 बिनबाद 13 वैयक्तिक वस्त्र पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकत आहे ते शिवम आणि हा बाद उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली तर शिवरामांनी पहिला झटका पांगलू संघाला होत रवी यांच्या माध्यमातून पडला आहे 1-13 दोन षटक पूर्ण परसू संघाचे दोन षटक पूर्ण आणि संघाकडून तिसरं षटक टाकत आहेत ते दीपक जाधव परसू संघाचे कर्णधार दीपक जाधव मारा करतील ते हेमंत यांना तेरा दोन षटक पूर्ण आणि तिसरं षटक चालू आहे ते दीपक जाधव यांचं आणि आव्हानच्या धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 14 पंचांचा वाईटचा इशारा पंच अंकुश जाधव अतिशय सुंदर अशी पंचची भूमिका पार पडत आहे अंकुश जाधव कोण विभाग चे सल्लागार आणि हा उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि हा चौकार धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 18 1-18
आणि हा षटकार दोन चेंडू मध्ये 11 धावा आलेत आताच्या षटकामध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अजिंक्य आणि सोहम याने पलचिल संघाला जगडून ठेवली होती. 11 धाव संख्या होती ते 24. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत ते हेमंत. फिल्डरने बाहेर जाऊ नयेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते हेमंत. हेमंत उत्तेकर नावाजलेले फलंदाज. लगातार तीन षटकारची हॅट्रिक हेमंत उतेकरांनी मारली आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करते ते हेमंत उतेकर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 36. हेमंतने वैयक्तिक 28 धावा आताच्या सामन्यामध्ये पटकावले. दुसरा झटका पहिला धाव संख्या पूर्ण केली. दुसरी धाव संख्या घेताना बाद प्रशांत हे रनआउट झालेले आहेत. नवीन खेळाडू प्रशांत यांची जागा सावरण्यासाठी येत आहेत निलेश. पांगवी संघाची धाव संख्या 37. 2 बाद 37. आणि हा बाद तिसरा झटका. धावसंख्या उद्या येते 39. परसुल संघाला जिंकण्यासाठी धावसंख्या करायची 40. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती हेमंत उतेकर यांनी. संघाने गायिकाराचं शतरक्षण लवकर लावून घ्या. एअर
कोंडवी विभाग चषक 2022 साठी ज्या देणगीदाराने मदत केली ते आमचे गणेश जगदेव साहेब 1000 रुपये, अविनाश शिंदल माजी सरपंच कोतवाल बुद्रुक 5000 रुपये, असोसिएशनचे उपाध्यक्ष जितेंद्र रमेश जाधव 5000 रुपये, केकेसी कोतवाल संघ यांनी 10555 रुपये, मान्य श्री किशोरभाऊ जाधव पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख 11000 रुपये, सोपान मोरे 2555 रुपये, दगडू कदम साहेब उपसरपंच भोगाव 2000 रुपये, केबीआर कुरपन संघ 1001 रुपये, नागेशदा दरेकर नागेशदा स्पोर्ट फाउंडेशन कोंडवी 3000 रुपये, महामंत्री माघाटाने विधानसभा भाजपा कृष्णकांत दरेकर साहेब आबा 5555 रुपये, गणेश दरक कदम सरपंच कोतवाल बुद्रू 5000 रुपये, संतोष पांडुरंग कदम परसुले 1111 रुपये, उपसचिव पोलादपूर असोसिएशन रुपेश जाधव साहेब पलचील 1001 रुपये, अजय कदम साहेब भोगाव 1001, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे साहेब 5000 रुपये, राधाकृष्ण क्रिकेट क्लब कोतवाल रेवाडी 2500 रुपये, उमेश दत्त सतपाल खजिनदार कोंडी विभाग असोसिएशन 2100 रुपये, प्रमोद वगा शिंदे अध्यक्ष मोरगिरी 1000 रुपये, सनी जाधव 1001 रुपये, पलचील या स्पर्धेसाठी लागणारे सर्व सन्मान चिन्ह प्रथम पारितोषिक चषक द्वितीय पारितोषिक चषक तृतीय पारितोषिक चषक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर जे सन्मान चिन्ह आहेत हे सर्व सन्मान चिन्ह कोंडवी विभाग असोसिएशन सचिव आणि सरपंच कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री राकेशदादा उतेकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभले, तरी कमिटीच्या वतीने सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार। तसेच उत्तमदादा जाधव यांच्याकडून 2000 रुपये, निलेश शेलार साहेब 1000 रुपये, कृष्णा शेलार साहेब 1000 रुपये, पहिला निर्धार चेंडू दीपक यांना काही समजलं नाही, वैयक्तिक पहिल्या संघाकडून ही पहिला षटक टाकण्यासाठी येत आहेत हेमंत उतेकर, आणि हा उत्कृष्ट असा चटकावलेला चेंडू सिक्स। संघाची धाव संख्या होती 6, पहिला षटकार दीपक यांच्या चेंडूमधून, उत्कृष्ट अशी फलंदाज नावाजलेले फलंदाज दीपक जाधव आणि स्वप्नील कदम परसुल संघाची धुरा सावरण्यासाठी येत आहेत मैदानात उपस्थित आहेत ते दीपक जाधव। आणि हा दुसरा षटकार दीपक जाधव यांच्या बॅटिंगमधून आलेला दुसरा षटकार, धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ते 12, तीन चेंडूमध्ये 12 धावा, उत्कृष्ट अशी फलंदाजी करते ते दीपक जाधव।
आणि हा पंचांचा निर्णय आहे. वाईट धावसंख्येत वाघ, धावसंख्या होत्याची 13, बिनबाद 13. पहिल्या षटकात चालू आहे, पहिल्या षटकाची धाव संख्या होत्याची 13. आणि हा उत्कृष्ट उंच असा गेलेला चेंडू आहे आणि हा पहिला झटका पडलाय तो परसुल संघाला दीपक यांच्या माध्यमातून. 1-13. दीपकची जागा सावरण्यासाठी आणि संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी आले ते दिवेश सतपाल. उत्कृष्ट असे नाव दिलेले फलंदाज दिवेश सतपाल. धावसंख्येत वाढ, लेग बाईज धावसंख्या होत आहे ते 14. 1-14. युट्यूब लाईव्हला आवाज येतोय, कृपया बाजूच्या तंबू मध्ये जे आहे त्याने कृपया जोरात चर्चा करू नये. वैयक्तिक पहिले आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी आले ते रवींद्र. रवी मारा करतील ते दिवेशना. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. एक धाव पूर्ण, धावसंख्येत वाढ, धावसंख्या उदय 15. 1-15. आणि हा उत्कृष्ट असा झटकवलेला चेंडू सिक्सर परसुल संघाचा पोलार्ड. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 21. आणि हा दुसरा षटकार उत्कृष्ट अशी फलंदाजी करता येते स्वप्नील कदम. धावसंख्या होती ते 27. अतिशय सुंदर अशी फलंदाजी परसू संघाकडून चालू आहे ती स्वप्नील कदम. धावसंख्या होती तिथे 1-27. 13 धावांची आवश्यकता. आणि ही चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 28. 1-28. आणि हा उत्कृष्ट असा झटकवलेला चेंडू एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण. आणि 2 धाव पूर्ण केल्या ते दिवेश यांनी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती 30.
एक 32 बाजूच्या तंबू मध्ये कृपया चर्चा करू नका आणि हा उत्कृष्ट असा चटकलेला चेंडू आणि हा सिक्सर सहा चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता परसुल संघाला उत्कृष्ट अशी फलंदाजी केली ते दिवेश यांनी सहा बॉल 4 धावांची आवश्यकता परसुल संघाला विजयासाठी 4-6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आणि आता सामना करतील ते स्वप्नील कदम गोलंदाज प्रशांत मारा करतील स्वप्नील यांना आणि हा षटकाराने विजय फटका स्वप्नील कदम यांनी षटकाराने केलाय परसुल संघ विजय झालेला आहे कुरपण आणि पांगोळी पिंपळवाडी कुरपण यांनी छत्रक्षण लावून घ्या त्वरित कृपया मॅन ऑफ द मॅच स्वप्नील कदम यांनी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे स्वप्नील कदम यांनी संघाला विजय हे करण्यासाठी